आजीच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत उडीद वडे, त्याचं मी तुम्हाला साहित्य सांगते. उडदाची डाळ मी 10 तास भिजत घातली होती. मी निथळून ताटात काढून घेतलेली. शेंगदाणे, मीठ, आलं, लसूण, जिरं, मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर. मिरच्या, जिरं, लसूण, आलं, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ हे सगळं घेते वाटून. त्याने भाजून साल काढून घेतलेली आहे. शेंगदाण्याची पेस्ट मी चांगली करून घेतली, काढून घेतली. भिजवलेले उडदार डाळ आपण वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. डाळ ही वाटून झालेली उडदाची, मी आता काढून घेते. छान मऊ झालेली. मी तेल घालते पातेल्यामध्ये. मोहरी, हळद, चवीपुरती साखर, लिंबाचा रस 1 चमचा, शेंगदाण्याची चटणी तयार झालेली. मी उतरून घेते खाली. उडदाची डाळ वाटून झालेली सगळी. मी त्याच्यामध्ये चवीपुरचं मीठ घालते, कोथिंबीर घालते, 2-3 मिरच्या चिरल्या त्या पण टाकते. हे सगळे एकत्र करून घेते. आपण याचा गोळा तोडून घेऊया. एक आपण याला मध्ये भूक पाडायचं. आपला वडा तयार झालेला आहे. आपण तेलात सोडूया. आपण उलटे करून बघूया. आपले वडे छान तळून झालेले आहेत. चांगला कलर आलाय. मी आता काढून घेते. आजची रेसिपी तयार आहे. तुम्ही घरी करा, खा आणि मला नक्की सांग. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.